देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सेवेत 15 वर्ष उत्तम अभिलेख ठेवल्याने आणि तपास योग्य केल्याने पोलीस महासंचालक सन्मान व प्रशस्तीपत्र देऊन महासंचालकांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर केले असून येत्या 1 मेला मान्यवरांच्या हस्ते सदरचे पत्रक प्रदान करण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक कोकणे हे गेले 25 वर्षापासून पोलीस सेवेत आहेत. त्यांनी संभाजीनगर धाराशिव गडचिरोली या विभागातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गडचिरोली येथे असताना 6 पुरुष व 2 महिला नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण कराव्यास लावले. त्यांनी अनेक खून बलात्कार आदी गुन्ह्यांच्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपास करून आरोपींना जेलची हवा खायला लावली आहे. त्यांनी केवळ गुन्हेगाराविरुद्धच नाही तर शेतकऱ्यांसाठीही काम केले आहे. त्यांनी गुन्हेगारबरोबरच राजकीय लोकांनाही शिस्त लावण्याचे काम केले आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात नेमणूक झाल्यानंतर नागरिकांचे प्रबोधन करून 51 गाव 1 गणपती ही योजना राबवली. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी तालुक्यातील 90 जणांना तडीपार केले आहे. कोकणे यांच्या नावावर 120 बक्षिसांचा तर 20 प्रशस्तीपत्रकांचा विक्रम आहे. हे सर्व करत असताना त्यांनी सहकारी पोलीस व नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून पोलीस व जनता यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कामाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे शिफारसीचा प्रस्ताव सादर केला होता. यामुळे हा सन्मान कोकणे यांना मिळाला. या यशाबद्दल त्यांचा अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सत्कार केला आहे. यासीन अत्तर, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मोहोळ.